सध्या चर्चेचा विषय बनलेल्या सुसाईड पॉड प्रकरणाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ब्रिटनचे पीटर आणि क्रिस्टीन कॉड जे गेल्या 50 वर्षांपासून विवाहित आहे, यांनी स्वित्झर्लंडमधील सार्को सुसाईड पॉड वापरण्याचा निर्णय घेतलाय. पीटर 86 वर्षीय निवृत्त आरपीएफ अभियंता आणि 84 वर्षीय क्रिस्टीन जी अलीकडेच रक्तवाहिन्यांच्या संबंधित स्मृतिभ्रंश आजारानं ग्रस्त आहे, यांची वृद्धापकाळात भयानक शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे मरणाची प्रतीक्षा करणं अशक्य झालंय. पीटर आणि क्रिस्टीन यांनी एकत्रपणे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या मुलांनीही सहमती दर्शवली आहे. पीटर म्हणालेत की आयुष्याच्या या टप्प्यावर वृद्धापकाळ आणि आजारपणामुळे होणारी वेदना आणि अकार्यक्षमता सहन करणं आम्हाला अत्यंत कठीण झालंय. आम्हाला अंतरुणाला खेळून पडायचं नाही हे आयुष्य म्हणणे शक्य नाही. स्वित्झर्लंडमधील सुसाईड पॉड ही 3D प्रिंट केलेली कॅप्सूल आहे. टेस्ला ऑफ इथियोनिया म्हणून ओळखली जाणारी ही कॅप्सूल मृत्यू प्रक्रियेची एक वेदनारहित पद्धत आहे. यामध्ये अवघ्या 10 मिनिटात मरण होऊ शकते. पॉडमध्ये झोपलेला वापरकर्ता एका बटणाच्या दबावावरून किंवा डोळ्यांच्या हालचालीवरून मरणाची इच्छा व्यक्त करतो. नंतर नायट्रोजनची पातळी वाढवली जाते आणि ऑक्सिजनची पातळी कमी होते, यामुळे व्यक्ती वेदनारहित पद्धतीने मरण पावतो. फिलिप निच्छकेने 2019 या सुसाईड पॉडचा शोध लावला होता. या संकल्पनेचा उद्देश मृत्यू दरम्यान होणारी वेदना आणि अस्वस्थता कमी करणे आहे. या संकल्पनेला अनेक टीका आणि वाद निर्माण झालेत. तरीही इच्छा मृत्यू घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना निवड करण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठी हा पॉड विकसित केला गेलाय. तुम्हाला फिलिप निच्छकच्या सुसाईड पॉडच्या संकल्पनेविषयी काय वाटतंय? नक्की तुमचे काय विचार आहेत? कृपया आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट्स करा आणि या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मूल्यांकनावर आपलं मत व्यक्त करा.